नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमध्ये मागील भागामध्ये आपण दोन उदाहरणं पाहिली होती. आज आपण तिसरं उदाहरण बघतोय. इफ द डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज 1.44 के जी पर मीटर क्यूब ॲट ए प्रेशर ऑफ 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, फाइंड द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स. रो that means density of oxygen, that is 1.44 kg per meter cube dilela hai. P that is pressure, 10^5 newton per meter square aplyala dile. The root mean square velocity of oxygen molecule is given by V RMS, that means root mean square velocity is equal to under root 3P upon rho. So 3P is 10^5, रो इज 1.44. हा 10^5 जो आहे त्याला आपण 10×10^4 असं फॅक्टर्समध्ये लिहू. सो 3×10 दॅट इज 30, आणि हा रूटच्या बाहेर घेऊ तर तो 10^2 होणार अपॉन 1.44 ॲज इट इज. मग 30/1.44 अंडर रूट आहे ते आपण लॉगच्या साह्याने सोडू, तोपर्यंत हा 10^2 तसाच ठेवू. बघा आता रूट आहे म्हणून 1/2, लॉग ऑफ 30 मायनस लॉग ऑफ 1.44, 10^2 ॲज इट इज 1/2. ह्या 30 आपल्याला लॉग बघायचा. लॉग बघण्यापूर्वी आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार. पूर्णांकात दोन आकडे आहेत म्हणून एकनं कमी म्हणजे 1 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. आता 30 झिरोमध्ये आपल्याला लॉग बघायचा आहे. बघ हे लॉगेरिथम. आता आपण 30 हे बघा, 30 झिरोमध्ये लॉग बघणार, तो येतो 47/71. हे बघ, लॉग ऑफ 30 इज 47/71. सो 1.4771 हा 30 लॉग झाला. मायनस आता याची कॅरेक्टरिस्टिक, पूर्णांकात एकच अंक आहे, एकने कमी म्हणजे 0. आता 14/4 तुला लॉग बघायचा आहे. हे बघ हे लॉगेरिथम. हा 14 तुला 4 लॉग बघ. हा 14/4 लॉग आहे, तो आहे 1584. मग हे बघ घ्या इथं 14/4 लॉग लिहिला मी 1584. यांची सबट्रॅक्शन करायची. 1.4771 0.1584 वजा केले तर खाली उरला 1.3187. 2 याला भागायचं, तो भागाकर येणार 0.6593. तोपर्यंत हा 10^2 जसाच्या तसाच लिहित जायचा. आता 0.6593 याचा आपल्याला बघायचा आहे अँटीलॉग. मग अँटीलॉगमध्ये 65/9 आणि 3 फरक बघायचा आहे आपल्याला. हे बघा अँटीलॉग एरिथम. या कॉलममध्ये हे बघा 65/9 म्हणजे सरळ असं यायचं. हे बघा 9 कॉलम, तिथं संख्या आहे 45/60. आता असंच पुढं जायचं आणि 3 फरक बघायचा. 3 फरक 3 आहे, मग तो 3 याच्यात ॲड करायचा म्हणजे 45/63 होणार. हे बघ 45/63 राहिला डेसिमलचा. इथं 0 आहे म्हणजे यापेक्षा एक घर जास्त डेसिमल द्यायचं, म्हणजे एक घरानंतर डेसिमल द्यायचं, म्हणून 4.563×10^2 मीटर पर सेकंद ही याची किंमत आली. याची ही किंमत आली. सो व्ही आर एम एस इज इक्वल टू 4.563×10^2 मीटर पर सेकंद. म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इज 4.563×10^2 मीटर पर सेकंड. चौथं उदाहरण बघा. कॅल्क्युलेट रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ए गॅस ॲट 30K अँड 120K. तुम्हाला हे टेम्परेचर दिलेले, म्हणून डेटामध्ये तू काय लिहिशील, T1 इज इक्वल टू 30K, T2 इज इक्वल टू 120K लिहिशील.
मग द मीन स्क्वेअर वेलॉसिटी किंवा मीन स्क्वेअर स्पीड इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 3RT/m0. हा मीन स्क्वेअर स्पीड दोन टेम्परेचरसाठी सेपरेट लिहू, तोपर्यंत 3R आणि m0 कॉन्स्टंट ठेवू. मग V1 square upon V2 square is equal to 3RT1 upon m0, 3RT2 upon m0. मग अंशातला 3R कट, छेदातला m0 कट, म्हणजे उरला फक्त T1 upon T2. R आणि m0 आर कॉन्स्टंट. सो V1 square upon V2 square इज इक्वल टू T1च्या जागी लिहिलं 30K, T2च्या जागी लिहिलं 120K, भागलं 1/4 भाग गेला. मग द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स इज 1:4. पाचवं उदाहरण बघ. शो दॅट RMS वेलॉसिटी ऑफ एन ऑक्सिजन मॉलिक्युल इज √2 times दॅट ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्युल ॲट STP. m0 SO2, that means molar mass of sulfur dioxide is equal to 64 kg per mole. Similarly, m0 O2, that is molar mass of oxygen, is equal to 32 kg per mole. Ata the RMS speed, that means VRMS, is equal to √3RT/m0. Ha formula apan separately सल्फर डायऑक्साईडसाठी आणि छेदामध्ये ऑक्सिजनसाठी घेऊया. सो VRMS of SO2 upon VRMS of O2 इज इक्वल टू हा फॉर्म्युला. m0 लिहायचा SO2 साठी, परत हा फॉर्म्युला m0 लिहायचा O2 साठी. मग यांच्या किमती भरूया इथं. 3RT ॲज इट इज, m0 SO2 आहे 64, मग 3RT ॲज इट इज आणि m0 O2 आहे 32. मग हे एकाच रूटमध्ये घेऊ आणि ह्याला इनवर्टली मल्टिप्लाय करू आणि अशा रीतीनं हे 3RT कट, 32 2 जा 64, अशा रीतीनं 1/√2 शिल्लक राहिलं, म्हणजे VRMS of SO2 upon VRMS of O2 इज इक्वल टू 1/√2. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलंय बघ, √2 into VRMS of SO2 इज इक्वल टू दिस इंटू दिस, दॅट मीन्स VRMS of O2. मग हे तिकडे लिही, VRMS of O2 इज इक्वल टू √2 times VRMS of SO2. थोडक्यात RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू √2 times RMS speed of SO2. हे प्रूव झालं. धन्यवाद.